प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श. नेचर ऍग्रो रिसॉर्ट, अ टच ऑफ नेचर, संगमनेर मधील पहिले ऍग्रो रिसॉर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचरला येत असतात. आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो. आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे. सर्व सोयींयुक्त, वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय. सर्व सोयींनी युक्त 200 ते 250 लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह, असेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा, सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था, बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी पार्टी साठी ओपन लॉन्च व्यवस्था, निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था, तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चव. नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ. नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल. आमचा पत्ता: नेचर ऍग्रो रिसॉर्ट, कोल्हेवाडी फाटा, शेतकरी ऍग्रो क्लिनिकच्या पाठीमागे, संगमनेर अहमदनगर रोड, वडगाव पान. फोन नंबर 88 47 78 80 99. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. नेचर ऍग्रो रिसॉर्ट, अ टच ऑफ नेचर. पक्षांतर्गत बंदीचा कायदा आहे, परंतु या कायद्याचे धिंडवडे निघाले आहेत. या देशामध्ये आणि राज्यात कायद्याचं राज्य राहिलं आहे की नाही असाच प्रश्न पडतो. तसेच यापुढे लोकशाहीचे आणि राज्य घटनेचे धिंडवडे निघतील की काय असंच वाटावं अशी परिस्थिती देशात आणि राज्यामध्ये आहे, असे आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते, राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहेत. संगमनेर येथील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवन येथील सभागृहामध्ये टंचाई आढावा बैठक आमदार थोरात यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. या बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. अपात्र आमदारांवरती विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर सुनावणी घ्यावी याबाबत सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले असा प्रश्न आमदार थोरात यांना विचारला असता ते बोलताना म्हणालेत की पक्षांतर्गत बंदीचा कायदा आहे, परंतु या कायद्याचे धिंडवडे निघाले आहेत. या देशात आणि राज्यात कायद्याचं राज्य राहिलं आहे की नाही असाच प्रश्न पडलाय. तसेच यापुढे या लोकशाहीचे आणि राज्य घटनेचे धिंडवडे निघतील की काय असंच वाटावं अशी परिस्थिती देशात आणि राज्यात आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानं जे ताशेरे ओढले आहेत ते योग्य आहेत. तसेच हा निर्णय लवकरच होणं गरजेचं आहे. आजच्या टंचाई आढावा बैठकीस प्रांत अधिकारी शैलेश हिंगे आणि तहसीलदार धीरज मांजरे हे उपस्थित नव्हते. याबाबत बोलताना ते म्हणालेत की प्रत्येक वर्षी ही टंचाई आढावा बैठक घेण्यात येत असते, ही महत्वाची बैठक आहे असे मंत्र्यांना सांगता आलं नाही का? असं सांगताना प्रशासनाचे असं वागणं बरोबर नाही. आपणही अनेक वर्ष महसूल, कृषी यासारखे विभाग सांभाळले आहेत, मात्र या काळामध्ये जनतेच्या मदतीसाठी प्रशासनानं काम करावं याबाबत आपण काळजी घेतली हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आहे, असं देखील त्यांनी म्हटलंय. सुनावणी झाली आणि त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयीन ताशेरे ओढलेत. सर्वोच्च न्यायालयीन ताशेरे ओढले की एवढा विलंब विधानसभा अध्यक्षांनी विलंब का केला असं ताशेरे ओढलेत आणि लवकरात लवकर 2 आठवड्यात सगळं अहवाल देण्याचं सांगितलंय. पक्षांतर बंदीचा कायदा आहे, परंतु त्या कायद्याचे धिंडवडे निघालेले आहेत. कारण ती काळजी ही आहे की या देशामध्ये कायद्याचं राज्य राहिलं आहे का नाही, या राज्यात कायद्याचं राज्य राहिलं आहे का नाही. पुढं ज्या पद्धतीने या कायद्याचे धिंडवडे निघाले आहेत तशी या लोकशाहीचे आणि या राज्य घटनेचं सुद्धा धिंडवडे निघतील की काय असं वाटावं अशी परिस्थिती आज देशामध्ये आणि राज्यामध्ये आहे. आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयानं जे ताशेरे ओढले ते योग्यच आहे, परंतु हे फार लवकर होणं आवश्यक होतं असं माझं मत. दुसरीकडे आज टंचाई आढावा बैठक होती, महत्त्वाच्या विषयावर बैठक असताना प्रांत आणि तहसीलदार हे थांबू शकले नाही. काय शिवाय ही वर्षातून एकदा बैठक घेतो आपण, फक्त दुष्काळाच्या परिस्थितीमुळं बसावं लागतं. सर्व त्याच्यामध्ये सरपंच, उपसरपंच, त्याला ग्रामसेवक, सगळे अधिकारी सगळे आम्ही तालुक्यातले एकत्र बसतो आणि चर्चा करून मार्ग काढत असतो. अशा वेळेस तहसीलदार मंत्री महोदयांनी बोलवलं जातात म्हणजे म्हणजे हे योग्य नाही. कारण शेवटी आमचा सुद्धा अधिकार आहे, समन्वय समितीचा मी प्रमुख आहे, माझ्यासुद्धा काही अधिकार आहे. दुर्दैवानं आता जी परिस्थिती राज्यात आहे देशात चालू आहे. शावित शेख, सी 24 तास, संगमनेर.